परशुराम छगन भुजबळ करायचं काय खाली गुडघे वर या छगन भुजबळ करायचं काय खाली गुडघे वर महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो भारत माता की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय सरस्वती मातेचा जय असो भगत कशी नाही या महाराष्ट्र सरकार मधले मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ब्राह्मण समाजामध्ये शिवाजी महाराजांचं किंवा संभाजीराजांचं नाव नाही म्हणून सर्व ब्राह्मण समाजाला हिणवलेलं आहे, याचा निषेध म्हणून ब्राह्मण समाजातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही आधार कार्ड गोळा करत आहोत व ज्यांचे ज्यांचे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे नाव आहेत असे सगळे आधार कार्ड आम्ही माननीय छगन भुजबळ यांना पाठवत आहोत। त्याचबरोबर छगन भुजबळ यांचं आम्हाला आजपर्यंत कळत नाही की आज ते सरकारमध्ये आहेत। आज ब्राह्मण समाज हा संपूर्ण शासनाच्या विचाराचा आहे आणि अशा विचाराच्या सरकारमध्ये असताना समाजाबद्दल तेढ निर्माण करणं किंवा गैरसमज निर्माण करणं, हिंदू धर्मातील देवादेवतेंचे अपमान करणं हे सातत्यानं करत आहेत। केवळ छगन भुजबळच नव्हे तर अनेक प्रवृत्ती अशा आहेत की ते वेगवेगळ्या समाजावर ते आपापले वक्तव्य करत आहेत। त्यांनी माननीय भिडेचा उल्लेख केलेला आहे आणि ह्या भिडेच्या उल्लेखावरून त्यांना ब्राह्मण समाजाला टार्गेट केलेलं आहे आणि त्यांना मी म्हणतो की आज ते शासनामध्ये आहेत। त्यांनी जे कोणी असं वक्तव्य करतं त्यांना उचलावं, पोलीस स्टेशनमध्ये अडकावं, त्यांची चौकशी करावं, कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावं जेणेकरून ब्राह्मण समाजाला टार्गेट करू नये। आम्ही या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो व त्यांनी राजीनामा द्यावा, कारण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री हे ज्या सरकारमध्ये आहेत सरकारचे तेच मंत्री आहेत, म्हणून यांची दोघांचीच जबाबदारी आहे। यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा ब्राह्मण समाज असं समजेल की या वक्तव्याला सरकारचा पाठिंबा आहे असं नाकारता येणार नाही। हे बघा, मी त्या दिवशी सुद्धा सर्वांना बाईट दिली होती, त्याही सुद्धा सुद्धा सांगितलं होतं की जातीय जातीयमध्ये तेज निर्माण करण्याचं काम अशा मंत्र्यांनी कधी करू नये। तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये जे वातावरण जे अस्थिर केलेलं आहे याला मेन मूळ कारणीभूत म्हणजे छगन भुजबळ आहे। भुजबळ साहेब, तुम्ही मंत्री पदावर बसलेले हो, तुम्ही आता ह्या लेवलचे राहिलेले नाही आहे। समाजासमाजामध्ये बहुजन समाज आणि सर्व समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करू राहिले। माझी आमच्या सर्वांची विनंती आहे की तुम्ही आता तात्काळ तुम्ही त्या पदावरून पदमुक्त व्हावं आणि राज्यपाल महोदय यांच्या सरकारला मी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, शिंदे साहेब यांना सर्वांना सांगतो की साहेब आता ब्राह्मण समाजाचा अंत पाहू नका। आता याच्यामुळं सर्व वातावरण अस्थिर झालेलं आहे, सगळीकडं पुतळ्याचे दहन करीत असताना आपण त्या पदावर बसलेले हे आपल्याला शोभत नाही। कृपा करून आपण ताबडतोब आपलं ब्राह्मण समाजाची माफी मागा, नाहीतर यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे या महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षाही उग्र आंदोलन ब्राह्मण समाजातर्फे होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। परशुराम छगन भुजबळ करायचं काय खाली गुडघे वर छगन भुजबळ करायचं काय खाली गुडघे वर महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो भारत माता की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय सरस्वती मातेचा जय असो। महाराष्ट्र सरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जे अपशब्द वापरले, देवी देवतांबद्दल अपशब्द वापरले, माता सरस्वती असेल, देवी सरस्वती, देवी शारदा, ब्राह्मण समाज मुलींना शिकवत नाही किंवा ब्राह्मण समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने शिवाजी किंवा संभाजी नावं कुटुंबामध्ये ठेवली जात नाहीत अशा प्रकारचं लांछन ब्राह्मण समाजावर लावलं। महाराष्ट्र सरकारमधला मंत्री
ज्यावेळेस गुप्ततेची आणि त्याच्या पदाची शपथ घेतो तेव्हा महाराष्ट्रात राहणारे सर्व समाज हे, कारण तो त्यांचा सगळ्यांचा पालक असतो, त्यांनी सगळ्याच कुठल्याही समाजाबद्दल आकाश दाखवून चालत नसतं. त्यांच्या बोलण्यामध्ये ते जर ब्राह्मण समाजाबद्दल आकाश ठेवून बोलत असतील, अपशब्द वापरत असतील, अल्पसंख्याक असणारा ब्राह्मण समाज हा विरोध करणार नाही अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर आम्ही पहिल्यांदा या लोकशाही मार्गाने या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी मागणी केली आहे की या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि मंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा देण्यात यावा व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना ही ताकीद देण्यात यावी की कुठल्याही समाजाबद्दल त्यांनी आकाशाने बोललं नाही पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.